बी रेडी स्टार्ट। भारत किती विशाल आहे याचा अनुभव भारतातल्या त्या त्या विभागातील जीवनाशी समरस होण्याचा प्रयत्न केल्याशिवाय येत नाही। आपल्यापैकी जी माणसे बाहेर हिंडतात फिरतात त्यांना हा अनुभव येत असेल। आपण तर महाराष्ट्राच्या सीमेबाहेर आपला संसार करता आहात तेव्हा आपल्याला त्यांची अधिक कल्पना आहे। मी माझ्या फिरतीमध्ये अनेक वेळा सांगत असतो की भारताच्या जीवनामध्ये इतकी विशालता आणि इतकी विविधता आहे की असे तू हिमाचल हा नुसता शब्द उच्चारल्यामुळे त्याची बरोबर कल्पना येत नाही। त्याच्या जीवनामध्येही किती वेगवेगळे अनुभव आहेत, किती वेगवेगळे भौगोलिक प्रकार आहेत, हवामानाचे, मनुष्य स्वभावाचे, चालीरीतींचे किती नानाविध प्रकार आहेत, या चालीरीतीमध्येही केवढी एकात्मता आहे आणि हे सर्वच जीवन किती सौंदर्यसंपन्न आहे याचा प्रत्यय हे जीवन प्रत्यक्ष जवळून पाहिले म्हणजे येतो। हिमालयाच्या उत्तुंग प्रदेशात तिथल्या हिवाळ्यातील कडक थंडीत बर्फातले जीवन सुखसौंदर्याने जगणारी सामान्य माणसे तेथे जाऊन पाहिली की या विविधतेचा आणि सौंदर्याचा अनुभव येतो। 10-12 हजार फूट उंचीवरच्या खेड्यात राहणारी ही माणसे अत्यंत भोळ्या भाबड्या मनाने पाहुण्याचे स्वागत करतात आणि त्यांच्या नृत्याशी तालाला ताल देऊन जेव्हा आपण नाचावयास लागतो तेव्हा एक प्रकारचा अनुभूत आनंद आपल्या अनुभवाला येतो। हाच अनुभव तुम्हाला मिझो भूमीमध्ये येईल, नागा भूमीमध्ये येईल आणि देशातील इतर ठिकाणीही येईल। आणि म्हणून भारतातील वेगवेगळ्या ठिकाणी हे जे विविधत्व आहे त्यांच्याशी आपण संपर्क जोडला पाहिजे आणि त्याच्यातून अनुसृत्य असलेल्या एक भारतीयत्वाचा आपण अनुभव घेतला पाहिजे। हा अनुभव घेण्याचा आपण कदाचित प्रयत्न करीत असाल परंतु हा अनुभव आमच्या साहित्याद्वारे लोकांपर्यंत जाऊन पोहोचला पाहिजे। स्टॉप।